नमस्कार, हांव सोमयाजी सुहोता दिक्षीत आपटे आज परत एकदा तुमच्या मुखार येला। आज पहिली म्हणजे गणेश चतुर्थीच्यो तुमकां सगळ्यांक खूप खूप शुभेच्छा। आणि हायेन व्हिडिओ केल्लो पळोवन तुम्ही पूजा केलीच आसतली। तर आज सांगपाचो विषय असो की आता तुम्ही पूजा केली आहा, आता फाल्यां समज देड दीस कोणाचो आहा आणि किंवा पाच दीस आहा, सात दीस आहा, तो विषय म्हणजे उत्तर पूजा फाल्यां ज्यांची जातली किंवा ज्यांना तुम्ही उत्तर पूजा करतले त्यांना उत्तर पूजा केल्या उपरांत तुम्ही यथाशक्ती दक्षिणा आणि गणेश पूजा ही तुमच्या पुरोहिताकडे पोचती करपाची। आता काही जणांक हे पडचे ना, कित्याक भटजी येवंक ना, दक्षिणा कित्याक दिवंक जाय, तर असो विषय असता की प्रत्येक गोष्टीक एक स्पेसिफिक फ्लो असता। आणि पूजेचा विषय असा आहे की जोपर्यंत तुमच्या हातांसून दान घडाना तोपर्यंत ती पूजा अधुरी असता। सो तुम्ही सगळ्यांनी पूजा केली असतलीच, उत्तर पूजेचे तांदूळ घालात आणि गणेश पूजा आणि दक्षिणा ही तुमच्या पुरोहिताकडे तुम्ही पोचती करा। आता दुसरा विषय असं सांगपाचं म्हणजे हायेन पूजा फेसबुकवर अपलोड केल्या उपरांत म्हाका बऱ्याचशा जणांचे फोन येले आणि काका कितें तरी दक्षिणा सांगात न्हू अशें म्हणून म्हाका विचारले गेले समोरसून। हांव सांगचो नासलो पण खूप जणांनी आग्रह केलो की तुम्ही सांगपाचेच। सो माझं 9921626266 हो नंबर बँकेक अटॅच आहा, गुगल पे आणि फोनपे ते चालू आहा माझे। सो तुम्ही कोण म्हाका दक्षिणा दिवची जर तुमच्या मनान आसा जाल्यार 9921626266 हेचेर तुम्ही धाडू शकता तुमची दक्षिणा। म्हाका हांव विचारचो नासलो पण त्या दक्षिणेचे हांव कितें करतलो असो कोणाक कोणाक प्रश्न पडला आसतलो ऑलरेडी, तर मुद्दम हांवें हो व्हिडिओ हांगा काढला जेणे करून माझ्यो गायी तुमकां दिसतल्यो आणि गायेंक खावड घालपा खातीर म्हणून माझ्या कडेन तसे पैसे ना। सो तुम्ही जी दक्षिणा दितले ती संपूर्ण दक्षिणा ही गायीच्या खावडी खातीरूच हांव यूज करतलो हेची हांव शाश्वती दिता। पण एक सांगता, पुरोहिताक तुमच्या दिल्या शिवाय म्हाका धाडचे न्हू। तुमच्या पुरोहिताक पयली यथाशक्ती दियात आणि मागीर जर तुमच्या मनान जर येयले की म्हाका दिवपाचे म्हणून तर दियात, आग्रह ना ही विनंती आसा। आणि तुमचे जे पैसे येतले तितूनसून हांव गायीचे खावड हे लागी करतलो आणि गायींक खावपाक घालतलो। हे तुम्ही पळोवंक शकता फाटसून गायी म्हाज्यो चरतात त्यो। सो परत एकदा तुमकां सगळ्यांक चवथीची परबी काल आणि आजचो। आज आम्ही दोन पूजा पळल्यो, काल सकाळची पहिल्या दिसाची, आज सकाळची दुसऱ्या दिसाची सकाळची पूजा केली। आता आम्ही उत्तर पूजा म्हणजे गणपती विसर्जन करतले त्या दिसा तुम्ही ही उत्तर पूजा करपाची। देड दीस कोण दवरता त्यांच्यानी देड म्हणजे दुसऱ्या दिसा दीस सात दीस नऊ दीस केन्नाय विसर्जन करता त्या दिसा उत्तर पूजा करपाची। साहित्य तेका व्हडले लागना, गंध फुलां हळद पिजर उदबत्ती नैवेद्य दिवो म्हणजे पांच पंचोपचार पूजा ती चड व्हडले घेवन बसपाची पूजा न्हू। आणि गणेश पूजा सुद्धा पहिल्या दिसा जी गणेश पूजा आम्ही करतात तीच गणेश पूजा तुम्ही आज उत्तर पूजे दिसा त्याच्यात फक्त गंधफूल घालपाक आणि स्मरण करपाक आणि त्याची संपूर्ण पूजा गणेश पूजेची सुद्धा करची न्हू। आणि असे पंचोपचार घेऊनच पूजा करपाची असा। सुरू करूया पहिली आचमन। केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षदाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमो नमः। अद्य पूर्वोचारित वर्तमानो एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ। हांव म्हणटा तसे माझ्या उपरांत तुम्ही म्हणपाचे मम आत्मनः पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सर्वेषां
सह कुटुंबानां सह परिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां शांत्यर्थं पुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थं उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवता उत्तरपूजनम् अहम् करिष्ये। तरंगतया महागणपति स्मरणं च करिष्ये, कलशघंटाधीप पूजनं च करिष्ये। आता तुम्ही तांब्या घाटीक दिवलीक आणि माटवेचेर गंधफूल अक्षता असे घालपाचे आहा। कलश कलशस्य मुखे विष्णुकंठे रुदल समाशितः, मूले तत्र सदो ब्रह्मा मध्ये मातृणाकृताः। कलशाचे हात दोरात गंधफूल घालून, कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्र समाशितः, मूले तत्र सदो ब्रह्मा मध्ये मातृणा स्मृताः। कुक्षौतु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा, ऋग्वेदोऽथ यजुर्वेद सामवेदो ह्यथर्वणः। अङ्गैश सहिता सर्वे कलशन्तु समाशिताः, अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टि करिदधा। आयान्तु देव पूजार्थं दुर्दक्षयकारकाः, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु। कलशे गङ्गातीर्थान्यावाहयामि, वरुणाय नमो नमः। सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि। घाटी घालपाचे गंधफुलक्षता, आगमार्थं तु देवानां, गमनार्थं तु रक्षसां। कुरुते घण्टालवं तत्र देवता भानरक्षणं, घण्टिकायै नमो नमः। सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि। गन्धफुलक्षता दिवलिक्, भूदीपब्रह्मरूपस्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः, आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे। दीपदेवताभ्यो नमः। सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि। गन्धफुलक्षता माटवेचर, सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्येत्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। मण्डपसुत श्रीमन्महालक्ष्मी नमो नमः। सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि। तसेच पाणी ताम्यानले सगळीकडे फाफडून, आपल्या चिरघ्यात फाफडून, अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा, यस्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतरशुचिः सर्वं शुचिः। गणेशपूजेचेर पहिल्या दिसाच्या गणेशपूजे पूजा फुड्यान घ्यात, त्याचेर एक गंधफूल अक्षता जसे ताम्या घाटीक दिवली घातले, तशीच गंधफूल अक्षता घेऊन गणेशपूजेचर घालात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महागणाधिपते नमो नमः। सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि। नमस्करोमि नमस्करोमि नमस्करोमि। महादेव गौरी गणपती तिघांचे रोय अक्षता घालपाचो। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। ध्यायामि ध्यानार्थे अक्षतान समर्पयामि। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। गंधलावाजे श्रीखंडन चंदनं दिव्यं गंधाढ्यंश मनोहरं, विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृहीतां। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। एक एक फूल घालपाचे, माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वे प्रभो, मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृहीतां। गौरी घळपिसर घालून मागेर फूल घालपाचे। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। अगरबत्ती धूपं आघ्रापयामि। उजवाद दाखवपाचे, वनस्पती रसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमः, आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। धूपमाघ्रापयामि, धूपदीपं दर्शयामि। दिव दाखोपचो, तैलञ्जवर्ति संयुक्तं वह्निना योजितं मया, दीपं गृहाण देवेश त्रैलोकधिकरापः। भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने, त्राहिमान्द्रयाद्घोराद्दीपोऽयं प्रतिगृह्यतां। दीपं समर्पयामि। कैलाचो नैवेद्य दाखोपचो, नैवेद्यार्थे अंशतः पुरतस्थापितो, नैवेद्यं निवेदयामि प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः। नैवेद्यं समर्पयामि। नैवेद्यमध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामि। दोन्दा पडद्यान पाणी सोडपाचे। नैवेद्यमध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामि। उत्तराभूषणं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं समर्पयामि। करोद्वर्तनार्थे गन्धलावपचे प्रदिग्धा चन्दनं समर्पयामि। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। उत्तरपूजा ही पंचोपचार, पांच उपचारांची, म्हणजे गंधापासून सुरू, म्हणजे गंध, फूल, धूप, दीप आणि नैवेद्य। धूप म्हणजे अगरबत्ती, किंवा तुम्ही धुपाटणे घालून धूपसुद्धा घालू शकता, पण हे पाच उपचार मुख्य उत्तरपूजेक, गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य। हे पाच उपचार झाले की सकल पूजार्थे अक्षता घालपाचो आणि पाया पडपाचे। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। सर्वोपचारार्थे अक्षतान समर्पयामि। नमस्करोमि नमस्करोमि नमस्करोमि। गणपतीची प्रार्थना करात, तुमका जाय ते मागून घ्यात, आणि जे कोरोनाचे संकट संबंधन जगाचेर असा त्याच्यापासून आपली सुटका करून आपले कुटुंब, आपले राज्य, आपलो देश
आणि आपले जग हे सुख समृद्ध आणि ऐश्वर्यान भरभरून वाचो अशी तुम्ही गणपतीची प्रार्थना करा. आवाहनं न जानामि न जानामि तवार्जनं पूजाञ्चैव न जानामि क्षमतां परमेश्वर मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मयालेव परिपूर्णं तरस्तु मे अन्यथा शरणं नासि त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. अनेन मया यथा ज्ञानेन कृतपूर्वाराधनेन भगवान् देन श्री एकदा पाणी सोडपाचे उमामहेश्वर सहित सिद्धि विनायक देवता अहप्रियंताम प्रीतो भवतु तत्सद् ब्रह्मार्पणमस्तु. अक्षता घ्यात आणि आता जो हा मंत्र म्हणता तो माझ्या वाटसून तुम्ही म्हणपाचो. आणि हे उत्तर पूजेचे तांदूळ तुम्ही एकतर सरळ मूर्तीचेर घालून मूर्ती आलोय येता ना जाल्यार हे मंत्र म्हणून हे अक्षता वाटेन घालून तसेच तुम्ही दवरात. किंवा हो मंत्र म्हणून जेव्हा तुम्ही विसर्जन करतले त्यांना हो मंत्र म्हणून तुम्ही अक्षता मूर्तीचेर आणि सगळ्यांचेर घालून माटोळेचेर घालून गणपतीची मूर्ती आलोवपाचे. हा म्हणता तसे माझ्या फाटसून तुम्ही म्हणपाचे. यांतु देव कणा सर्वे पूजामादाय पार्थिवी इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनः आगमनाय च. या मंत्राचो अर्थ यांतु म्हणजे तुम्ही आता वचंग हरकत ना, पूजे गेलेले तुम्ही देवता आता तुम्ही आपापल्या स्थानाचेर परत वचा. इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम म्हणजे माझे इष्टकाम म्हणजे माझे इच्छित काम किने जर माझी पूजा करपाची जर इच्छा झाली जाल्यार हांव तुमकां परत आफयतलो. आता तुम्ही वचात ते परत येण्या खातीर तुम्ही आता वचात असो या मंत्राचो अर्थ. हे हो मंत्र म्हटल्या उपरांत तुम्ही अक्षता घातलीत की देवता आपल्या स्थानाचेर परत वयतली आणि मागीर तुम्ही मूर्तीचे विसर्जन करपाचे.